बारवाड येथे शाळा खोली बांधकामाचा पाया खोदाई समारंभ मंत्री शशिकला जोल्हे यांनी दिला पंधरा लाखाचा निधी कर्नाटक राज्य महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला व खासदार अण्णासाहेब ज्वल्हे यांच्या विशेष प्रयत्नाने नि निपाणी तालुक्यातील बारवाड येथील मराठी प्राथमिक शाळेच्या खोलींसाठी पंचायत राज खात्यामार्फत पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची निधी मंजूर केले असून या निधीतून या खोलीच्या बांधकामाचा शुभारंभ ज्योतिप्रसाद ज्वल्ले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रारंभी क्षेत्र शिक्षणाधिकारी रेवती मट्टद यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर ज्योतिप्रसाद ज्वल्ले पवन पाटील तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने हायस्कूलचे मुख्याध्यापक यू एस थरकार व मान्यवर मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला स्वागत व शिक्षक पी एस पाटील यांनी केले यावेळी बोलताना पवन पाटील म्हणाले की मंत्री शशिकला ज्वल्ले व खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांनी बारवाड गावच्या शाळेसाठी या अगोदर दोन खोल्या मंजूर केल्या असून त्या पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच पुन्हा एक नवीन खोली मंजूर केली व प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळणार असल्याचे सांगितले कृषी शैक्षणिक महिला विकास समाज विकास रस्ते लाईट वेगवेगळ्या विचारातून स्वतःच्या अभ्यासून या संपूर्ण मतदारसंघाचा काय पहाटाचा वसा घेतलेला आहे आणि त्या वसा पूर्णत्वाला पण येत आहेत आज बारवर्डमध्ये दोन खोल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि तिसरी खोली ही ही ची ची ही की पंधरा पॉईंट पंच्याहत्तर लाख ही एस्टिमेटची खोलीचा शुभारंभ पायाभ पाया खोदायचा होत आहे का ला, की अण्णावाहिणींच्याबद्दल बोलायचं झालं तर कधीही कालावधी पूर्ण होत नाही किंवा अण्णावाहिणींना देखील स्मरण होत नाही की मी आपण काय कामं केलेलं आहोत असं एक नेतृत्व आम्हाला लक्ष्मीनारायणचं ला लाभलेलं आहे की आम्ही जे विचार करत नाही जे आपण स्वप्न पाहत नाही ती स्वप्नं त्यांनी पाहून आपापल्या भागातल्या लोकांना बोलावून घेऊन मी तुमच्यासाठी हे काम करू शकतो किंवा कामूक काम करू शकते तुम्ही ह्या पद्धतीची कागदं आणून द्या आणि कागद आणून देत असताना देखील अळस झाला तर पण पाठपुरावा करून त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांच्या पाठिंबा करून गोळा करून ऑफिस टू अपीस्ट ऑफिस जाऊन आपला परिक्रमा सोडून किंवा आपलं खातं सोडून देखील सर्व खात्यापर्यंत जाऊन दिल्लीपर्यंत जाऊन हा जो निधी आणून द्यायला त्याबद्दल हे आपलं भाग्यच आहे या कार्यक्रमास धोंडीराम चौगुले रणजित तिवटे अक्षय निर्वाणे सिकंदर मुल्ला तानाजी चौगुले महादेव पाटील रत्नाबाई कोने संगीता जाधव एस डी सी अध्यक्ष निवास पाटील उपाध्यक्षा अश्विनी मधाळे शिवानंद गुरव आनंदा चौगुले शारदा पाटील गुनंदर निर्वाणे बापू देसाई संजय देसाई राजेंद्र चौगुले यशवंत जाधव जीवन मधाळे सरदार चौगुले अप्पासो बत्ते महांतेश पाटील दिलीप कोने यांच्यासह एस डी सी कमिटीचे सदस्य शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते